राज्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षण, धनगर आरक्षण आणि ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणावरून मोठं राजकारण सुरू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आता आणखीन एका गटानं आम्हालाही महाराष्ट्रामध्ये आरक्षण द्या अशी मागणी केली आहे. मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे ही मागणी करण्यात आली आहे आणि महत्वाची बाब अशी की वडेट्टीवार यांनी त्याला ग्रीन सिग्नल सुद्धा दिलाय. नेमकं प्रकरण काय आहे आणि कोण मागतं हे आरक्षण पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, धनगर आरक्षण आणि आता परप्रांतीयांचीही आरक्षणाची मागणी. आधीच आरक्षणाचे प्रश्न सुटता सुटेना, त्यात आता परप्रांतीय ओबीसींना आरक्षण देण्याच्या मागणीमुळे नव्या वादाची शक्यता निर्माण झाली आहे. त्यातच परप्रांतीय ओबीसींच्या मागणीचं ठाकरे सरकारमधल्या मंत्र्यांकडून देखील स्वागत केलं जात आहे. मध्य प्रदेश आलेले जे वेगवेगळे समाज आहे ओबीसी मध्ये सामील, जे केंद्राची यादी मध्ये आहेत, त्यांना सुद्धा लाभ मिळत नाहीये. त्यांना लाभ मिळाला पाहिजे, त्यांचे अधिकार आहे. उत्तर भारतातून पिढी दर पिढी इथे राहणारे जे लोक आहेत, यूपीचे आहेत, बिहारचे आहेत, झारखंडचे आहेत, मध्य प्रदेशचे आहेत, त्या लोकांना सुद्धा केंद्राची यादीमध्ये लाभ आहे. आता त्यांच्या राज्यामध्ये ते महाराष्ट्रात राहत आहेत म्हणून लाभ मिळत नाहीये, तर महाराष्ट्रामध्ये त्याची छानबीन झाली पाहिजे. एका एका जातीचा विषय घेऊन आम्ही आयोगाकडे शिफारस वजा पत्र पाठवू आणि त्यांच्याकडून हे जर आलं तर त्याच जातीला समावेश करण्यासाठी सकारात्मक अहवाल आला तर त्या सगळ्या जातींचा समावेश महाराष्ट्रातील ओबीसी जातीमध्ये करावा अशी सगळी एकूण सूर होती आणि त्या दृष्टीनं आम्ही पाऊल टाकतो. मराठा आरक्षण, धनगर आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाचं घोंगडं भिजत असतानाच परप्रांतीय ओबीसींना आरक्षण देण्यासाठी सरकारनं घेतलेल्या पुढाकारामुळे विरोधकांनी मात्र चांगलीच टीका केली आहे. महाराष्ट्रातल्या ज्या जाती आहेत त्यांना काय उत्तर प्रदेशमध्ये अशा प्रकारे आरक्षण मिळत नाही, त्यामुळे हे संविधानाने कायद्याने होऊच शकत नाही. पण हे निवड लोकांना माथी भडकवण्याची कामं ही केली जातात. अशा पद्धतीने मागणी करणारे पण मूर्ख आहेत आणि त्या मागणीला आम्ही हे करू म्हणून सांगणारेही मूर्ख आहेत. सरसकट अशा प्रकारे देतात येत नाही. प्रत्येक ठिकाणी एक स्टेट लिस्ट असते. या स्टेट लिस्टमध्ये आज अनेक परप्रांतीय जाती आपल्याकडे आहेत. उदाहरणादाखल सांगायचं झालं तर लेवा पटेल आहेत, जे गुजरातमधून आलेले लेवा पटेल आहेत, त्यांनाही आपल्या इथे आरक्षण आहे. कोणकोणत्या प्रांतात ओबीसींना आरक्षण देण्याची मागणी होते यावर देखील एक नजर टाकूयात. ती सर्व मंडळी इतर राज्यामध्ये, ती सर्व मंडळी इतर राज्यामध्ये ओबीसीमध्ये आहे. आपल्याकडचा तेली आहे, तिकडे शाहू आहे. आपल्याकडचा कुणबी आहे, तिकडे कुर्मी आहे. आणि असे ते संपूर्ण आपल्याकडचा गवळी आहे, तिकडे यादव आहे. तर त्यांना ते जर 1967 पूर्वी आले असणार आणि त्यांचा तो दाखला त्यांच्याकडे जर पुरावे असतील आणि शब्दांच्यामुळे जर त्यांना ती सवलत मिळत नसेल तर एका एका जातीचा विषय घेऊन आम्ही आयोगाकडे शिफारस वजा पत्र पाठवू. परप्रांतीयांना ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरून राजकीय नेत्यांचाच फक्त विरोध नाही आहे तर ओबीसी समाजानं देखील विरोध करायला सुरुवात केली आहे. इतर राज्यामध्ये ते जरी ओबीसी असले तरी या राज्यामध्ये त्यांना ओबीसीचं सवलती मिळत नाही, कारण तशी तरतूद नाहीये, तसं कायदा परमिशन देत नाही. राज्यातली सध्याची आरक्षण परिस्थिती पाहता आणि त्यातच परप्रांतीय बांधवांनी केलेली आरक्षणाची मागणी, यामुळं आगामी काळात एक मोठं रणकंदन राज्यात निर्माण होणार आहे. अशा वेळी खरंच अशा पद्धतीचं आरक्षण परप्रांतीय बांधवांना देता येतं का की काँग्रेसनं केलेली ही खेळी आहे हे पाहणं आगामी काळात महत्वपूर्ण राहील. माझे सहकारी गणेश ठाकूर यांच्यासह मी निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.